लग्न मोठ्या थाटामाटात करून न दिल्याची सल, माहेरहून दादे 12 लाख रुपये न आणल्याचा रोष, त्यातच ओळखीच्या गुरुजींच्या सांगण्यावरून एका विवाहितेने गर्भपात न केल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी संगनमताने केलेल्या छळास कंटाळून तिने विजापूर नाका पोलीस ठाण्याची पायरी चढली. या प्रकरणी सासू आणि अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शहर पोलीस माहिती कक्षातून सांगण्यात आले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की होडिये रस्त्यावरील आंधोळीकर नगर भाग 2 मधील रहिवासी सौ दीपिका मधुर कुलकर्णी वय 26 वर्षे, हीच तिची सासू शोभा जगदीश कुलकर्णी, ही वरील नमूद कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होती. सुमारे वर्षभर या छळास सहन करीत असलेल्या सौ दीपिकाच्या मागे सासू शोभा व भाऊ श्रीकांत दत्तात्रय कुरनूरकर, संजय कुरनूरकर, स्वाती संजय कुरनूरकर, सर्व राहणार विकासनगर सोलापूर, या सर्वांनी तिच्या पोटात स्त्री जातीचं बाळ असल्याने त्यांच्या ओळखीच्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे गर्भपात करून घेण्यासाठी तगादा लावला होता, मात्र तिने नकार दिला. त्यामुळे ते सर्वजण तिच्यावर चिडून होते. सासूचे भाऊ श्रीकांत दत्तात्रय कुरनूरकर, संजय कुरनूरकर, स्वाती संजय कुरनूरकर, सर्व राहणार विकासनगर सोलापूर यांनी तू आमच्या घरी पाय का ठेवलीस, तुला बघून घेतो, आम्ही सिनियर सिटीजन आहोत, आम्हाला कोणीही काहीही करू शकत नाही, अशा शब्दात धमकी दिली. त्यांनी सासू शोभा कुलकर्णी हिला तिच्या विरुद्ध खोटे नाटे सांगून सौ दीपिका विरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दिली व आमच्या मोठ्या ओळखी आहेत म्हणून धमकी दिली. त्याच कंटाळलेल्या दीपिका आणि शनिवारी सायंकाळी विजापूर नाका पोलीस ठाण्यात चौघाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.